पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत रेडघर येथील राय शिक्षण संस्थेच्या श्री भैरवदेव माध्यमिक विद्यालय व श्री रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात मोफत वहावाटपाचा कार्यक्रम शनिवारी झाला. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व जागृती स्वयंरोजगार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आयोजित हा कार्यक्रम भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेठभगत यांच्या अध्यक्षतेखाली झाला. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि जागृती स्वयंरोजगार सेवाभावी संस्थेच्या वतीने भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मोफत वहावाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेच्या रेडघर येथील भैरवदेव माध्यमिक विद्यालय व श्री रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजन करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजपचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, चिंद्रणच्या सरपंच कमला देशेकर, सदस्य रमेश पाटील, धुंद्रेच्या सरपंच अनुराधा कातकरी, शिवसाईचे माजी सरपंच विठ्ठल पाटील, शाळेचे चेअरमन धर्माभोपी, युवा नेते शेखर शेळके, आदेचे पोलीस पाटील कैलास गरुडे, कृष्णा पाटील, भगवान भोपी, वंदना भोपी, पोषा पाटील, महादेव डुकरे, विठ्ठल शेळके, सुनील शेळके आदी उपस्थित होते. यावेळी तालुकाध्यक्ष अरुण शेठभगत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रामशेठ ठाकूर साहेबांचं या ठिकाणी लक्ष गेलं आणि या भागातील दुर्मिळ जो भाग होता त्या भागामध्ये सुद्धा चांगली इमारत व्हावी या दृष्टिकोनातून त्यांचं लक्ष गेलं आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि रामशेठ ठाकूर साहेब यांनी ठरवलं की बाबा ही चांगली इमारत व्हावी आणि बघता बघता एक अतिशय सुसज्ज अशी इमारत ज्या हॉलमध्ये आपण बसलो असे हॉल आपल्याला कधी कधी कॉलेजला पण सुद्धा बघायला मिळत नाही, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना बसायला मिळत नाही. हे नशीब काढून आले तुम्ही मुलं, पण नुसतं नशिबावर विश्वास ठेवून चालू नका. आपण आपल्या कर्तृत्वाला शोभेल असा अभ्यास सुद्धा आपण या माध्यमातून करायला पाहिजे.